नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये उद्या अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीची मुवमेंट बनू शकते, मार्केटचा ऑप्शनचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे आणि त्याचबरोबर मार्केटचा टेक्निकल सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करत असतो मित्रांनो, डेली आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो आणि त्याच्या सहाय्याने काही ट्रेड जे आहेत ते मित्रांनो आपण घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजचं जर मार्केट बघितलं तर हे कशा पद्धतीचं मार्केट होतं हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घेऊ. मित्रांनो, आज बँक निफ्टी जो आहे तो अंडर प्रेशर राहिलेला आहे कम्पॅरेटिव्ह टू निफ्टीशी. मित्रांनो, आज बँक निफ्टीचं जे क्लोजिंग झाले ते 35,806 ला बँक निफ्टीचं क्लोजिंग झाले. निफ्टी मित्रांनो ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालाय. काल ज्या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज होता त्याच ठिकाणी एंड ऑफ द डे मित्रांनो निफ्टी देखील क्लोज झाले आणि निफ्टीचं क्लोजिंग झालंय 16,282 ला. मित्रांनो, आजचं जर मार्केटचं बिहेव्हिअर बघितलं तर आज मार्केटने नेमकं मित्रांनो काय केलं हे पहिल्यांदा काय करा तुम्ही समजून घ्या. आज मित्रांनो बँक निफ्टी जो आहे या निफ्टी इंडायसेसनं 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते या ठिकाणी लो तयार केलाय. म्हणजे या ठिकाणी शॉर्ट टर्म मध्ये मार्केटचा जो अपट्रेंड आहे हा अपट्रेंड मार्केटचा 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजनं सिक्युअर केलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि मित्रांनो मार्केटमध्ये मिड पॉईंट नंतर साधारणतः दुपारनंतर शेवटच्या सेशनमध्ये लोअर साईडला मार्केटमध्ये बाईंग आलेला आहे आणि हे आपल्याला लोअर साईडला खालच्या साईडला बाईंग येणं अपेक्षित होतं. मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ही गोष्ट काय केली होती त्या ठिकाणी सांगितली. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीनं आज काय केलं मित्रांनो, तर बँक निफ्टी आज गॅप अप ओपन झाला जो अपेक्षेपेक्षा जास्तीचा गॅप अप ओपन झाला होता. आणि आजचा मार्केटचा जो हाय आहे मित्रांनो, आज जो मार्केटनं गॅप अप ओपन तयार केला होता हा पाठीमागच्या काही दिवसातला सर्वात उच्च असा हाय जो आहे तो तयार केला होता. पण हायर लेवलला मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी सस्टेन झालेलं नाही, टिकलेलं नाही. तिथून एक शार्प फॉल जो आहे तो मॉर्निंग सेशनमध्ये काय झाला होता, डाऊन साईडला होता. आणि मित्रांनो बँक निफ्टीमध्ये देखील सेम तीच गोष्ट घडली जी निफ्टीमध्ये टेक्निकली गोष्ट घडली. बँक निफ्टीने देखील मित्रांनो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जो आहे मार्केटचा शॉर्ट टर्म मधला अप ट्रेंड जो आहे तो त्या ठिकाणी 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास त्या ठिकाणी तुम्हाला सिक्युअर झालेला दिसून येतोय. मित्रांनो, मी तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेंड लाईन जे आहे ते काय केली होती त्या ठिकाणी ड्रॉ करून दाखवली होती आणि तुम्हाला सांगितलं की बाबा मार्केट जे आहे या ट्रेंड लाईनच्या जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत आपला व्ह्यू जो आहे तो मार्केटवरती काय असणार आहे, बुलिश असणार. आणि या ठिकाणी मित्रांनो ही ट्रेंड लाईन जी आहे ती आज सकाळी काय झाली, इथं ब्रेक झाल्या या ठिकाणी एक शार्प फॉल जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसून आला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो आपला जो मार्केटवर व्ह्यू होता की बाबा मार्केट आज काय होणार आहे, झालं गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट पहिल्या काही मिनिटांसाठी डाऊन साईड येईल आणि 36,000 जो ऑप्शनचा ऑलरेडी सपोर्ट होता क्यूज कॉल रेटिंग होतं तिथला मार्केट सपोर्ट घेऊन काय करेल, मार्केट परत एकदा वर जाईल, हा आपला व्ह्यू होता मार्केटवरती. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्ही जर माझा व्हिडिओ कालचा काळजीपूर्वक जर बघितला असेल आणि त्या व्हिडिओवर जर तुम्ही ट्रेड टाकला असेल तर डेफिनेटली मित्रांनो बँक निफ्टीमध्ये तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी झालेला. बँक निफ्टी मी काल तुम्हाला काय केलं होतं, एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ह्या ट्रेंड लाईनच्या डाऊन साईडला जर मार्केट चाललं तर साधारणतः 35,917 खाली मी बँक निफ्टी तुम्हाला शॉर्ट करायला सांगितलं होता. आणि तिथून जर बँक निफ्टीला तुम्ही शॉर्ट केलं असतं तर मित्रांनो 35,765 35,617 आणि 35,500 ही जी टार्गेट होती आपली इझिली काय झाली असती या ठिकाणी स्क्रीनवरती अचीव झाली असती. आणि आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे मित्रांनो 35,331 काय झाला, बँक निफ्टीने या ठिकाणी लो तयार केला. हे पहिल्या लक्षात घ्या. पण मित्रांनो दुसरा जर बघितलं तुम्ही तर निफ्टीमध्ये काय केलं होतं, आपण निफ्टीला बाय करणार होतो 16,311 वरून. पण ऍक्च्युअली मार्केट गॅप अप ओपन झाल्यावर वरून जो मार्केट डाऊन साईड आलं आणि डाऊन साईड आल्यानंतर जिथून आपण सेल करणार 245 ते 16,202 हा आपला पहिलं टार्गेट, ते पण टार्गेट काय केलं निफ्टीने त्या ठिकाणी अचीव केलेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर मी आज माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला काही कॉल दिले होते, त्याचा परफॉर्मन्स एकदाच काय करा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. तुम्हाला देखील प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी बेनिफिट. त्याचबरोबर मित्रांनो 15 ऑगस्ट पासून बँक निफ्टी निफ्टी असेल स्टॉक ऑप्शन असेल ह्याच्यातले ऑप्शन कशा पद्धतीचं सेल करून आपण एक कन्सिस्टन्सी अर्निंग करू शकतो याचा कोर्स जो आहे तो माझा काय होतोय 15 ऑगस्ट पासून सुरू होतोय. त्याचबरोबर ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा कोर्स देखील सेम 15 ऑगस्ट पासून सुरू होतोय. साधारणतः आठवड्यातले 4-4 दिवस ही लेक्चर जे आहे ते संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान लाईव्ह मध्ये काय केले जातात त्या ठिकाणी घेतले जातात. त्याचबरोबर मित्रांनो ऑप्शन बायरसाठी देखील आपण ह्याच्यामध्ये जे कोर्स जो आहे तो काय केलाय तयार केलेला. आणि विशेषतः ऑप्शन सेलिंगचा जर कोर्स कोणाला जॉईन करायचा असेल तर कमीत कमी 6 महिन्याचा अनुभव असला पाहिजे, तुमच्याकडे स्वतःकडे लॅपटॉप असला पाहिजे आणि त्याचबरोबर कमीत कमी तुमच्याकडे 3 लाखाचं जर कॅपिटल असेल तर जरूर मित्रांनो तुम्ही ऑप्शन सेलिंगचा कोर्स करून घ्या. तुम्हाला त्यामध्ये खूप मोठा बेनिफिट आणि ऍडव्हान्टेज आहे.
त्याचबरोबर मित्रांनो तुमच्याकडे कॅपिटल कमी असेल, तुम्हाला कमी एक्सपिरियन्स असेल, तुमच्याकडे लॅपटॉप जरी नसला तरी देखील तुम्ही ऑप्शन बायरचा कोर्स जो आहे विशेषतः ऑप्शन बाईंग कशा पद्धतीने करू शकता, मी ज्या बँक निफ्टी निफ्टीच्या लेवल्स काढतो त्या लेवल तुम्ही देखील स्वतः काय करू शकता, इझिली कॅल्क्युलेट करू शकता, काढू शकता आणि त्याच्यावरती ट्रेड करू शकता माझ्यासारखं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्या पण गोष्टी आपण काय करतोय ऑप्शन बाईंगच्या कोर्समध्ये शिकवतोय. आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट असेल, इंट्राडे ट्रेडिंग असेल आणि स्टॉक संबंध पूर्ण टेक्निकल गोष्टी जर समजून घ्यायचं असतील तर तो पण कोर्स आपण ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा सुद्धा 15 तारखेपासून सुरू होतोय, तो पण तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी जॉईन करू शकता. मित्रांनो आपण सकाळी जे आहे ते बँक निफ्टीचं काय केलं होतं, 36,000 कॉल जो आहे तो 290 वरून बाय केला होता. हा मित्रांनो ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्यानंतर 290 ते 203 हाय तयार केला होता आणि त्यानंतर 312 हाय हा ऑप्शन काय केला होता त्या ठिकाणी केला होता. आणि आपण स्टॉपलॉस कुठल्याही परिस्थितीत बदलायचं नाही असं सांगितलं होतं. मित्रांनो या ठिकाणी 20-22 पॉईंटची आपल्याला मुव्हमेंट सकाळी मार्केटमध्ये मिळाली, कारण का मार्केट डाऊन साईड लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाईंग केलं होतं. आपल्याला अपेक्षा होती बाबा मार्केट 36,000 सपोर्ट घेऊन मार्केट काय करेल वरती जाईल, परंतु काही लोकांनी तो प्रॉफिट बुक केलं, काही लोकांचा इथे एसएल देखील काय झाला होता चीड झाला. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं 36,200 पीई जो आहे तो काय करायचा आपल्याला या ठिकाणी बाय करायचा, वेट फॉर ऍक्टिव्हचा मेसेज टाकला आणि त्यानंतर परत एकदा मित्रांनो निफ्टीमध्ये एका ठिकाणी एक बुलिश कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण तिथं व्ह्यू काय केलं होता मार्केटवरती चेंज केलं, कारण का मार्केट जोपर्यंत 36,000 वरती तोपर्यंत आपला मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो काय होता त्या ठिकाणी बुलिश होता. आणि हा ऑप्शन आपण खरेदी केल्यानंतर मित्रांनो 252 आपण हा कॉल ऑप्शन बाय केला होता, 252 ते 265 279 पर्यंत काय झालं होतं त्या ठिकाणी हाय तयार केला, सॉरी 383 पर्यंत हाय जो आहे तो काय केला होता ह्या ऑप्शन त्या ठिकाणी तयार केला होता. आणि या ठिकाणी आपण प्रॉफिट काय बुक केलं होतं पण आपला इथं एसएल आहे तो काय झालाय हिट झालाय. आणि त्यानंतर मित्रांनो परत आपण काय केलं होतं तो 36,200 पीई बाय करा सांगत होता, तो पीई आपण बाय केला होता. किती वरून बाय केला होता तर या ठिकाणी हा पीई जो आहे तो मित्रांनो आपण 340 वरून बाय केला होता. आणि ह्याच्यात घडलं असं की बाबा आपला पीई जो आहे तो घेतला, त्यानंतर आपल्या 10 पॉईंटची त्या पीई मध्ये काय झाली मुवमेंट झाली आणि त्यानंतर मार्केट डाऊन साईडला आलं, आपला पीई जो आहे तो त्याचा एसएल हिट केला आणि त्यानंतर तो पीई जो आहे तो ऑलमोस्ट 150 ते 200 पॉईंट नॉन स्टॉप जो आहे तो आपला एसएल हिट करून काय केला होता त्या ठिकाणी अपसाईडला गेला होता. कारण का आपला प्रॉब्लेम काय मित्रांनो आपल्या कॉलचा किंवा आपल्या प्रीमियम सर्व्हिसचा की आपला स्टॉप लॉस जो आहे तो फक्त 20 पॉईंटचा असतो, त्यामुळे आपल्याला खूप टफ आणि चॅलेंजिंग काम जे आहे ते मार्केट मध्ये करणं असतं, त्यामुळे बऱ्याच वेळेला आपले एसएल पण हिट होतात पण आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो जबरदस्त राहतो. आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जर बघितला तुम्ही तर 20 पॉईंटचा जर एसएल असेल तर आपण त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो आठवड्यातल्या 4 ते 5 कॉलवरती 100% 150 ते 200 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती इझिली ट्रेलिंग स्टॉपलॉसच्या सहाय्याने काय करतोय त्या ठिकाणी अचीव्ह करतोय, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपलं या पद्धतीचं आजचं मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण इकडं जो 35,600 कॉल ऑप्शन पण बाय केलता, ह्याच्यामध्ये पण मित्रांनो आपल्याला साधारणतः एक चांगली मुवमेंट जी आहे ती मिळाली होती, पण ह्याच्यामध्ये पण आपण प्रॉफिट जे आहे त्यामध्ये प्रॉपर बुक करता आलं नव्हतं. मी स्वतः तुमच्या क्षमतेनुसार प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, म्हणजे थोडीफार मुवमेंट म्हणजे एन एव्हरेज जर बघितलं तर आजचा दिवस जो आहे तो आपल्याला पूर्ण फ्लॅट किंवा निगेटिव्ह गेलाय असं आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी म्हणावं लागेल. मित्रांनो तुम्हाला जर उद्याच्या मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा उद्याचा ट्रेड नेमका तुमचा कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या. मित्रांनो हे बघण्याच्या अगोदर आज मार्केटमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या खूप बघणं गरजेचं आहे. मित्रांनो आज फार्मा सेक्टरमधल्या स्टॉकमध्ये ह्यूज प्रॉफिट बुकिंग झाले, त्याचबरोबर ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी 100 असेल, निफ्टी स्मॉल कॅप 100 असेल, निफ्टी स्मॉल कॅप 50 असेल, त्याचबरोबर प्रायव्हेट बँक असतील, फायनान्शियल सर्व्हिसेस असतील, बँक निफ्टी असेल, स्मॉल कॅप असेल, ह्या सर्व इंडायसेसमध्ये अक्रॉस द सेलिंग जो आहे प्रॉफिट बुकिंग जो आहे तो हायर साईडला दिसून आले. आणि थोडक्यात मित्रांनो इथून पुढच्या काळात तुम्हाला ह्याच गोष्टी मार्केटमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे. विशेषतः आजचं जर मार्केट बघितलं तर निफ्टी मेटल स्टॉक जे आहे त्याने आउट परफॉर्म केले, ह्यूज बाईंग इंटरेस्ट जो आहे तो काल अमेरिकन मार्केटचा जर विचार केला तर युएस मार्केटमध्ये ऑलमोस्ट 7%ची रॅली जी आहे ती काय झाली होती त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये आली होती ह्याच्यामध्ये मेटल स्टॉकमध्ये, आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या इंडियावरती देखील आज या ठिकाणी दिसून आलाय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल, निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर हा ट्रेड तुमचा कुठं आणि कशा पद्धतीने बनतोय हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो उद्या जर ट्रेड टाकायचं असेल तर कुठं ट्रेड टाकायचं आहे तुम्हाला तर बघा मी तुम्हाला ह्या लेवल सांगतो, ह्या लेवल नोट करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी पण चालेल, तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा बेनिफिट होईल. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर झरोदा, अपस्टॉक, ऍलिस ब्लू या तिन्हीपैकी एकामध्ये तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जे आहे ते काय करेल त्या ठिकाणी जॉईन करेल, त्या ठिकाणी तुम्हाला डेली 2 ते 3 बँक निफ्टीचे कॉल जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी भेटतील. तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीसाठी कुठली लेवल जी आहे ती महत्वाची आहे हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीला आपल्याला सेल करायचं असेल तर बँक निफ्टी आपला सेल कुठून होतोय उद्या, तर मित्रांनो जोपर्यंत उद्या बँक निफ्टी 35,472 खाली जात नाही
तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्हाला शॉर्ट करायचं नाही किंवा बँक निफ्टीवर जे तुम्हाला बेरिश व्ह्यूज आहे तो त्या ठिकाणी ठेवायचा नाही. ओके, कारण का मित्रांनो मार्केटचा जो आज स्ट्रॉंग सपोर्ट दिसून आलाय मार्केटमध्ये तो म्हणजे 35,500 या स्ट्राईकला ह्यूज मित्रांनो पुट रायटिंग जे आहे ते झालेलं दिसून येते आणि ह्या पुट रायटिंग या ठिकाणी झाला असल्यामुळे तो मार्केटचा एक सपोर्ट आणि तिथं सपोर्ट जर ब्रेक झाला तर मार्केटमध्ये ऑलमोस्ट 400 ते 500 पॉईंटचा फॉल जो आहे तो आपल्याला स्क्रीनवर डाऊन साईडला व्हिजिबल आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, बँक निफ्टी सेल कुठून करायचं तुम्हाला उद्या? बँक निफ्टी सेल करायचं. कुठून सेल करायचं तुम्हाला उद्या? बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी 35,472 या स्ट्राईक वरून काय करायचं आहे बँक निफ्टीला तुम्हाला सेल करायचं आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल हे पहिलं टार्गेट साधारणतः या ठिकाणी 35,243 पहिलं टार्गेट भेटेल. 35,243 हे काय होईल त्या ठिकाणी पहिलं टार्गेट भेटेल आणि दुसरं टार्गेट मित्रांनो 35,040 काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट भेटेल. आणि समजा बँक निफ्टी जर 35,000 खाली जर होल्ड झाला साधारणतः 34,970 ला जर मार्केट होल्ड झालं तर तिथं मित्रांनो साधारणतः 300 ते 200 पॉईंटचे डाऊन साईडला मुवमेंट जे आहे ते साधारणतः 250 ते 300 पॉईंट जे आहे ते मार्केट काय होऊ शकतं त्या ठिकाणी डाऊन साईडला इझिली या ठिकाणी जाऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे ह्या लेवल जे आहेत ते पहिल्यांदा नोट डाऊन करा आणि ह्या लेवलला मार्केट कशा पद्धतीचा रेस्पेक्ट देते हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये उद्या बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल, बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल, तर बँक निफ्टीवरती आपला बुलिश व्ह्यू कुठून असणार आहे? तर मित्रांनो उद्या जोपर्यंत बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी 36,052 वरती जोपर्यंत जात नाही बँक निफ्टी, ओके, बँक निफ्टी 36,052 जोपर्यंत वरती जात नाही ओके तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये बुलिश व्ह्यू त्या ठिकाणी ठेवायचं नाही. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते 36,225 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर तुम्हाला दुसरं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये मित्रांनो साधारणतः या ठिकाणी दुसरं स्क्रीनवर टार्गेट येताना दिसून येईल. 36,445 टार्गेट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर येताना दिसून येईल. ओके, तर ह्या हायर साईडला काय करायचं ह्या टार्गेटसाठी उद्या तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचंय. त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टीमध्ये जर उद्या ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीमध्ये तुम्हाला निफ्टीला शॉर्ट कुठून करायचं उद्या? तर मित्रांनो निफ्टी उद्या जोपर्यंत साधारणतः इकडं ओके 16,243 खाली जात नाही. निफ्टी सेल कुठून करायचा आहे? 16,243 खाली काय करायचं आहे निफ्टी तुम्हाला त्या ठिकाणी सेल करायचं. त्या ठिकाणी निफ्टीमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते मित्रांनो साधारणतः या ठिकाणी 16,180 पहिलं टार्गेट भेटेल. 16,180 काय होईल पहिलं टार्गेट भेटेल. त्याच्या खाली 16,140 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 16,100 देखील टार्गेट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर उद्या निफ्टीमध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी व्हिजिबल होऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. ओके, आणि निफ्टी निफ्टीला जर बाय करायचं असेल तर निफ्टीवरती बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे तुम्हाला मित्रांनो? तर निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचं आपल्याला साधारणतः 16,311 वरून. निफ्टी बाय अबाव 16,311 वरून काय करायचं आहे निफ्टी तुम्हाला बाय करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते मित्रांनो साधारणतः परत एकदा या ठिकाणी निफ्टी 358 पर्यंत जाताना इझिली दिसू शकतो. या ठिकाणी 16,358 हे पहिलं टार्गेट असेल. दुसरं टार्गेट असेल 16,395 हे टार्गेट असेल आणि त्याच्या पुढचं टार्गेट जे आहे ते 16,410 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो काय करू शकतो त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि 410 जर वरती निघाल तर परत 40-50 पॉईंटची मुवमेंट देखील काय होऊ शकते तुम्हाला इझिली त्या ठिकाणी भेटू शकते. पण फक्त मित्रांनो अपेक्षा काय की उद्या गुरुवार आहे आणि विशेषतः मार्केटचा जर पूर्ण प्लेसमेंट ऑप्शनचा सेटअप आणि बाकीचा चेंज इन ओवर ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर आज देखील मार्केटमध्ये ह्यूज प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते बँक निफ्टीमध्ये व्हिजिबल आहे. निफ्टी जर बघितला तर कम्पॅरेटिव्हली अजून पण स्ट्रॉंग आहे. निफ्टीमध्ये तुम्ही बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी जे आहे ते काय करू शकता एक प्रॉपर एसएल लावून त्या ठिकाणी ठेवू शकता. या सिनारीवरती तुम्हाला एक चांगला बेनिफिट जो आहे तो मार्केटमध्ये काय होऊ शकतो त्या ठिकाणी होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.